नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे भारताचा प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपल्या समोर सादर करतोय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाषण। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, तसेच माझे सहकारी कर्मचारी, विद्यार्थी, बाल मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते। काय नव्हते? स्वतःचे संविधान नव्हते। संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस विचार विमर्श करून तयार केलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशासाठी संविधान म्हणून लागू केली गेली आणि हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान म्हणजे भारताची राज्यघटना। या संविधानाने आपल्याला आपले हक्क अधिकारासाठी लढण्याची ताकद दिली, म्हणूनच तर 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या धूमधामीत साजरा केला जातो। यालाच आपण म्हणतो गणराज्य दिन, असे आपण याला म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी, अनेक सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले, म्हणूनच म्हणावे असे वाटते, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच ध्यास मनी धरा। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या गोष्टीची जाणीव ठेवून एक आदर्श नागरिक, एक आदर्श माता, एक आदर्श पिता होऊ शकलो तरी आजचा दिवस धन्य होऊन जाईल, म्हणूनच म्हणावेसे वाटते। वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग। रंग केशरी राजपुतांचा दावी कनकर बाना, करा स्वच्छता मनापासुनी पांढरा रंग हजाना। सुजलाम सुफलाम धरती सांगे हिरवा रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग। पाकिस्तानी घुसखोरांनी जरी केली घुसखोरी, वीर जवानांनी अमुचा त्यांची जिरवली मस्ती। शान राखली तिरंग्याची, विजयी तिन्ही रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग। विद्यार्थी मित्रांनो, या तिरंग्यातील तिन्ही रंगाचे महत्व जाणून आपण आपले जीवन सुजलाम आणि सुफलाम केले पाहिजे, तरच आजच्या दिवसाचे सार्थक झाले असे मला वाटते। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।